फडणवीस यांनी अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्यावर गंभीर आरोप केले। मलिक हे अंडरवर्ल्डशी संबंधित व्यक्ती आहेत। मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपींकडून 3.5 कोटींची जमीन फक्त 20 लाखात खरेदी केल्याचा खळबळजनक आरोप देवेंद्र फडणवीसांनी केला। मुंबईतील LBS मार्गावरच्या 3 एकर जमीन केवळ 20 लाखात मलिकांनी कशी मिळवली हा सवाल सुद्धा फडणवीसांनी उपस्थित केला। त्यांनी केलेल्या जमीन व्यवहाराचे पुरावे फडणवीसांनी आज सादर केले। तसंच सलीम पटेल कोण होता, त्यानं तुम्हाला इतक्या स्वस्तात जमीन का विकली असा सवाल नवाब मलिकांनी उपस्थित करत अंडरवर्ल्डच्या मुंबई बॉम्बस्फोटाच्या मुंबईच्या गुन्हेगारांकडून तुम्ही जमीन कशी घेतली हा सवालही त्यांनी उपस्थित केला। इन्वेस्टमेंट प्राइवेट लिमिटेड कंपनी है नवाब मलिक जी के परिवार की। इस पर जो आपको मैंने दिया हुआ है, इस पर लेने वाले की साइन है, वो है फराज मलिक इनकी। इस सॉलिडस में 2019 में स्वयं नवाब मलिक भी थे, उन्होंने कुछ समय के लिए वो थे, बाद में फिर मंत्री बनने का उन्होंने इस्तीफा दिया, आज भी उनके परिवार के लोग उसमें हैं। फराज मलिक इन्होंने ये जमीन खरीदी। हसीना आपाचा हा बॉडीगार्ड आणि हसीना आपाचा हा फ्रंटमॅन। हसीना आपा दाऊद पळून गेल्यानंतर तो पाकिस्तानातनं जे लँड ग्रॅबिंग इथे चालवायचा त्याच्या किंगपिन ही हसीना आपा होती। आणि हसीना आपाचा फ्रंटमॅन ज्याच्या नावाने पॉवर ऑफ अटर्नी तयार व्हायचा तो हा सलीम पटेल। CBI आहे, ती ED आहे की ती NIA आहे, जी कुठली ॲप्रोप्रिएट अथॉरिटी आहे त्या ॲप्रोप्रिएट अथॉरिटीकडे हे सगळे कागद मी देणार आहे। आणि यासोबत मी अनाऊन्स केल्याप्रमाणे या सगळ्या कागदांची एक प्रत राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा श्री शरद पवार साहेबांनाही मी देणार आहे।